मेहकर तालुक्यात विविध ठिकाणी दुर्गा मातेला भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. सर्वत्र चालू असलेल्या नवरात्र उत्सवाची सांगता देवी विसर्जनाने करण्यात आली. नवरात्री उत्सवामध्ये विविध सार्वजनिक मंडळांनी नाविन्यपूर्ण असे उपक्रम राबविले होते. प्लास्टिक बंदी, मतदान जागृती, स्वच्छ भारत, स्त्री भ्रूण हत्या, धार्मिक कार्यक्रम, आरोग्यविषयक शिबिर असे समाजोपयोगी कार्यक्रम मेहकर तालुक्यामध्ये नवरात्र उत्सवानिमित्त पार पडले. या नवरात्र उत्सवामध्ये विविध मंडळांनी एकापेक्षा एक असे उपक्रम राबवले. यामध्ये देऊळगाव माळी येथील पांडुरंग नवदुर्गा उत्सव मंडळ हे गेल्या 3 वर्षापासून आरतीसाठी हजर असणाऱ्या महिलांसाठी चिठ्ठीद्वारे 9 ही दिवस साडी वाटप करत असतात आणि महाआरती सुद्धा होत असते. आरतीमध्ये सहभागी स्त्रियांना प्रत्येकी 1 ब्लाऊज पीस देण्यात आला. तसेच विविध सामाजिक कार्यामध्ये सुद्धा मंडळ अग्रेसर असते. असा नवरात्रीचा 9 दिवस चालणारा उत्सव देवी विसर्जनाने करण्यात आला. विसर्जनामध्ये विविध देखावे, पारंपरिक पद्धतीने चालत आलेल्या आई आणि भोपळ्यांची पात्रे रंगून गावातून मिरवणूक काढून सांगता करण्यात आली. या विसर्जन मिरवणुकीमध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही यासाठी सर्व पोलिसांनी दक्षता घेतली. पांडुरंग नवदुर्गा उत्सवाच्या या मंडळाच्या वतीनं दरवर्षी कीर्तनाचे कार्यक्रम महिलांचेच असतात. याही वर्षी बरेच सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी झालेत. दररोज साडी वाटप असल्यामुळं या ठिकाणी बरीच गर्दी या मंडळाच्या वतीनं या ठिकाणी होते. महिला मंडळी जास्तीत जास्त या आरतीकरता हजर असतात आणि आजची महाआरती म्हणून बऱ्याच महिलांनी ज्या आरती आणलेल्या आहेत त्या आरत्याकरता प्रत्येकाला पीस वाटप सुद्धा केलेलं आहे. असं या मंडळाचं एक विशेष कार्य मोठ्या हरारीनं सुरू असतं. महाराष्ट्र दर्पण न्यूज साठी रवींद्र सुरुषे, देऊळगाव माळी, मेहकर, बुलढाणा.